नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण नेहमीपेक्षा वेगळी पद्धत वापरून सोडा पापडकार हे काहीही न वापरता तिप्पट फुलणारे बटाट्याचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत। हे तुम्ही भाजून किंवा तळून कसेही खाऊ शकता, खूप छान होतात, खुसखुशीत होतात। आता आपण वेळ न घालू तर रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी 1/2 किलो बटाटे उकडून घेतलेत। आता याची साल काढायची आणि याला किसून घ्यायचे। इथे मी बटाटे किसून घेतलेले, आता हे बाजूला ठेवते आणि गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवते। आता यामध्ये आपल्याला 1/2 कप म्हणजे 150 ग्रॅम एवढा साबुदाणा घालायचा। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि याला सतत हलवत आपल्याला 5 ते 6 मिनटं भाजून घ्यायचे। 5-6 मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची, साबुदाणा थंड व्हायला ठेवायचा आणि थंड झाल्यानंतर या पद्धतीने त्याचं आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं। पीठ अगदी बारीक असावं किंवा तुम्ही चाळणीने चाळूनही घेऊ शकता। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे। जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरं घालायचे 1 टीस्पून एवढे आणि हिरवी मिरची घालायची। तर इथे मी 1 टेबलस्पून एवढी बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीने याचा गोळा तयार करून झाला की आता आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याला थोडंसं सैलसर करायचं आहे। तर पाणी थंड न वापरता गरमच वापरायचं म्हणजे आपले पापड छान होतात। तर पाणी एकदाच खूप जास्त घालायचं नाही, आपल्याला अगदी थोडं थोडं घालायचं गरजेप्रमाणे आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा। पीठ आपल्याला खूप जास्त पातळही नाही करायचं पण खूप जास्त घट्टही नको आहे। तर या पद्धतीने बघू शकता साधारण 1/2 कप पाणी बसेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि या पद्धतीचा गोळा तयार करून घ्यायचा। तर आपलं पीठही तयार झालेलं आहे। आता याचे या पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याला मध्ये होल करून घ्यायचं जसे आपण बालुशाही बनवतो त्या पद्धतीने। याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पिठाचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे। सगळे गोळे तयार झाले तर एक आपल्याला चाळणी घ्यायची किंवा स्टीमर घ्यायचा आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। त्यामध्ये हे गोळे ठेवायचे आणि याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर इथे मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यावरती आपल्याला हे भांडं ठेवायचं। चाळणी काहीही तुम्ही घेऊ शकता, यावर झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती 10 ते 12 मिनटं याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। 10-12 मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे गरम असतानाच आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे। परातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं। आता हे जे गोळे आहेत आपल्याला गरम असतानाच यामध्ये काढून घ्यायचे आणि त्याला मऊ करून घ्यायचे। तर हे यामध्ये साबुदाणा आणि बटाटा असल्यामुळे हे थोडंसं चिकट असतं पण याला गरम असतानाच व्यवस्थित मऊ करून घेतलं तर आपले पापड खूप छान होतात आणि चवीलासुद्धा हे पापड खूप छान लागतात। तर इथे मी फुलपात्र घेतलेलं आहे, त्यालाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि या पद्धतीने याला मऊ करून घ्यायचं। तर बघू शकता हे भरपूर चिकट आहे। जेव्हा आपण हे पीठ मऊ करून घेतो तर ते खूप जास्त चिकट असल्यामुळं थोडंसं किचकट वाटते ही प्रोसेस, पण यानंतर खूप सोपी प्रोसेस आहे। हे पापड बनवायलाही खूप काही अवघड नाहीत आणि हे थंड झाल्यानंतर तुम्ही या पद्धतीने एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेऊनही तुम्ही थोडंसं मऊ करून घेऊ शकता, पण गरम असताना प्लास्टिकमध्ये घेऊ नका, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू नका, थोडंसं थंड झाल्यानंतर मऊ करून घ्या। आता हे थोडंसं थंडही झालेलं आहे, मऊ करूनही चांगलं झालेलं आहे, त्याचा छान गोळा तयार झाला आहे। आता यातले छोटे छोटे गोळे करायचेत आपल्याला आणि याचे पापड तयार करून घ्यायचे। तर बघू शकता हे भरपूर चिकट आहे कारण यामध्ये आपण साबुदाणा घातला आणि त्याला स्टीम करूनही घेतलेलं आहे, पण स्टीम करून घेतल्यामुळे आपले पापड खूप जास्त खुसखुशीत होतात आणि फुलतातसुद्धा। आता इथे मी पुरी प्रेस घेतलेलं आहे, त्यामध्ये प्लास्टिक ठेवलेलं आहे वरती आणि खाली, त्यालाही थोडंसं तेल लावून घेतले आणि त्यामध्ये आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे। तर हे पापड शक्यतो लाटून व्यवस्थित होत नाही, त्यामुळे शक्य असेल तर पुरी प्रेसनेच बनवा, पटापट होतात, खूप जास्त वेळही लागत नाही। तर या पद्धतीने आपल्याला हे बनवायचे। खूप जास्त पातळ बनवले तर त्याला बऱ्याचदा नंतर त्याचे तुकडे पडण्याची शक्यता असते, त्यामुळे खूप जास्त पातळही बनवू नका किंवा अगदी खूप जास्त जाडही नको, या पद्धतीने बनवा कारण हे सुकल्यानंतर पुन्हा पातळ होतात। तर इथे मी घरातच फॅनच्या हवेला हे पापड बनवून घेतलेत आणि पुन्हा 1 दिवस फॅनच्या हवेला सुकवल्यानंतर हे मी पुन्हा बाल्कनीमध्ये उन्हाला ठेवणार आहे आणि याला
पुन्हा 2 दिवस सुकवून घेणार आहे. तुम्हाला शक्य असेल तर डायरेक्ट उन्हामध्येच बनवा, उन्हात बनवलेले पापड कुठलेही खूप छान होतात. तर हे मी 2 दिवस पुन्हा उन्हाला सुकवून घेतलेत, छान आपले पापड सुकलेले आहेत. आता हे तळून दाखवते. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. तेल चांगलं गरम झालं की बघू शकता मस्त आपला पापड फुललेला आहे, भरपूर फुललेला आहे. बघू शकता मायक्रोवेवमध्ये सुद्धा तुम्ही हे पापड भाजून घेऊ शकता. बघू शकता मायक्रोवेवमध्ये सुद्धा खूप छान होतात. तर तुम्ही आवडीनुसार तळून किंवा भाजून हे पापड खाऊ शकता. फक्त जर तुम्हाला हे पापड वर्षभर टिकवायचे असतील तर ते चांगले उन्हाला सुकणं खूप गरजेचं आहे, तरच ते वर्षभर टिकतील. तर बघू शकता आपले पापड खूप छान झालेले आहेत, खुसखुशीतही आहेत. तर करून पहा या पद्धतीने व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.